शोक नहीं मजबूरी है, ये हड़ताल जरूरी है। शोक नहीं मजबूरी है, ये हड़ताल जरूरी है। अवर यूनिटी जिंदाबाद। आज आम्ही युनायटेड फॉर्म ऑफ बँक्स युनियन्स म्हणजे UFBO यांच्या बॅनरखाली 15 आणि 16 मार्चचा एक नॅशनलवाईज स्ट्राईक संप हा आयोजित केलेला आहे. 1969 आपल्या भारतामध्ये बऱ्याच बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यावेळेस खाजगीकरणाला खूप मोठा आळा बसलेला होता. समाजामध्ये सावकारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. सर्वसामान्य माणसांमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आपुलकीची भावना असावी, त्यांना एकदा कमी व्याजदरावरती वित्तपुरवठा उपलब्ध व्हावा याच्यासाठी 1969 या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 1970 3400 करोडपर्यंत असलेला फायनान्स आमच्या राष्ट्रीयकृत बँकांनी 2020 100 लाख करोडपर्यंत पोहोचवला. पण आजची दयनीय परिस्थिती अशी झालेली आहे की भारत सरकारने आम्हाला विकायला काढलेलं आहे. सर्वसामान्य माणसांसाठी नेहमी करता जागरूक असलेल्या बँका आज प्रत्येकाची गरज भागवणाऱ्या, गरीब असो, दीनदुबळे असो, शेतकरी असो, अनाथ असो, अपंग असो, निराधार असो, ज्यांना रोजगार नाही आहे ते असो किंवा बेरोजगार असो, प्रत्येकाला या राष्ट्रीयकृत बँकांनी आपलं असं करून घेतलेलं आहे. प्रत्येकाला एक आपल्या मनाची भावना दिलेली आहे. पण भारत सरकारचा एक अवनीय असा विचार आमच्यावर आला आहे. 2 फेब्रुवारीला जे बजेट प्रस्तुत झालं त्या बजेटमध्ये कुठल्याही 2 बँका या खाजगी केल्या जातील असं वित्तमंत्रींनी यांनी घोषित केलं. पण त्या बँकांचे नावं सांगण्यात आले नाही. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला हिटलरशाहीचे धोरण अवलंबित करायचं आहे आणि एक एक बँका करून ज्या सर्व बँका राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या निजीकरणाच्या वाटेने न्यायच्या आहेत. निजीकरणाचा भविष्यातला जो विपरीत परिणाम आहे हा सगळ्या आपल्याला माहितच आहे. आज एज्युकेशन लोन असो, प्रत्येक एज्युकेशन लोनमध्ये आमच्या राष्ट्रीयकृत बँका या एकदम अल्पदरात आणि प्रत्येक सर्वसामान्य मुलांपर्यंत एज्युकेशन लोन देतात. बाकी किसान क्रेडिट कार्ड असो, मुद्रा लोन असो, PMFBY असो, PMSBY असो, PMJJY असो, गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीम असो, आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आतापर्यंत केलं आहे. 27 ऑगस्ट 2014 आदरणीय मोदी साहेबांनी जनधन योजनेची घोषणा केली. अवघ्या 8 दिवसांमध्ये आम्ही 2 करोड जनधन अकाउंट काढून एक राष्ट्रीय असा आणि जागतिक असा एक हे प्रस्तावित केला. त्याचं गिनीज बुकांमध्ये सुद्धा नोंद घेण्यात आली. तरी पण आज अशी अवनीय परिस्थिती आमच्यापर्यंत आलेली आहे. त्या कारणाने आज आम्हाला हा राष्ट्रीयकृत संप करावा लागत आहे.